by Satyam Developers. Bhumi Petnekar endorses this exclusive project at the heart of Khargar that enhances the living experience of the discerning Khargarite. Truly next level. नवी मुंबई पोलिसांची वार्षिक आढावा पत्रकार परिषद पार पडली आहे. यामध्ये सन 2023 मध्ये नवी मुंबईत 6656 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी 4892 गुन्हे उघडकीस आणण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. सन 2022 तुलनेत सन 2023 मध्ये गुन्ह्यांच्या टक्केवारीत 6% वाढ झाली आहे. नवी मुंबई शहरात सायबर गुन्ह्यात दुपटीने वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत 2023 मध्ये तब्बल 403 सायबर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांपैकी केवळ 76 गुन्हे उघडकीस आणण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी याबद्दल अधिक माहिती दिली. नवी मुंबई पोलिसांनी 2023 आढावा घेतलेला आहे. यामध्ये क्राईम संदर्भात, लॉ अँड ऑर्डर संदर्भात, सुरक्षे संदर्भात, वेलफेअर संदर्भात आणि ट्रॅफिक संदर्भात ह्या सर्व गोष्टींचा विस्तृत माहिती आज आपण या ठिकाणी शेअर केलेली आहे सर्व पत्रकार बांधवांना. 2023 जर क्राईमचा आढावा जर आपण बघितला तर ओव्हरऑल क्राईमची फिगर्स थोडीशी वाढलेली आहे, परंतु डिटेक्शन हे सिग्निफिकंटली 7% डिटेक्शन वाढलेलं आहे. कन्व्हिक्शनचं पर्सेंटेज सुद्धा 7% वाढलेलं आहे. प्रॉपर्टी ऑफेन्सेस ओव्हरऑल कमी झालेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे चेन स्नॅचिंग सारखे जे स्ट्रीट क्राईम्स आहेत त्याच्यामध्ये घट झालेली आणि डिटेक्शनमध्ये प्रचंड वाढ झालेली आपल्याला दिसून येते आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर या ठिकाणी जितकेही सण सणावळ्या झालेल्या आहेत, प्रोटेस्ट मार्च डेमॉन्स्ट्रेशन झालेले आहेत, त्या सर्वच शांततेत आपण पार पाडण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. ट्रॅफिकचं जे महत्वाचं व्यवस्थापन आहे ज्यामध्ये JNPT कंटेनर वाहतूक आहे देशातली खूप मोठ्या प्रमाणातली, त्या आपण सुनियोजित पद्धतीने आपण त्यांना पास करत असतो. त्यासोबतच जी लोकल वाहतूक आहे आपल्या प्लॅन्ड सेक्टर्समध्ये त्यांचं पण नियमन इफेक्टिव्ह पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न करतोय आणि याचाच परिणाम आहे इफेक्टिव्ह एन्फोर्समेंटमुळे ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेसमुळे की आपला 15% फेटॅलिटीचा दर हा कमी झालेला आहे आणि आमचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे की या हे जे इम्प्रुव्हमेंटचं जे सत्र आहे हे सातत्याने चालू राहावं.